नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून आपण म्हाडासाठी जे एक्सपेक्टेड क्वेश्चन टेस्ट सिरीज पाहत आहोत तर आजची जी टेस्ट सिरीज आहे ती अकराव्या क्रमांकाची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे असे प्रश्नसंच आपण सोडून घेत आहोत या अगोदरचे जर प्रश्नसंच पाहिले नसतील तर आत्ताच आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनला दाबायला मात्र विसरू नका तर मित्रांनो टेसरीज सुरू करण्याअगोदर आपण मागील प्रश्नाचं उत्तर मी सांगतो किंवा जे आपण मागील प्रश्न सोडला होता किंवा विद्यार्थ्यांचं जे सांगण्यासाठी मी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं होतं तर त्याचं उत्तर आहे दोन पॉईंट चार एवढं क्षेत्र जे आहे ते भारताने जगाच्या एकूण भूभागापैकी व्यापलं आहे मित्रांनो तर पहा पहिला प्रश्न भारतीय भाषेत प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते समाचार दर्पण हे जे आहे ते भारतीय भाषेत प्रकाशित होणारं पहिलं वृत्तपत्र आहे जे वृत्तपत्र मित्रांनो बंगाली भाषेमध्ये छापण्यात आलं होतं आणि याचं प्रकाशन जे आहे ते, ते तेवीस मे अठराशे अठरा आट्रा रोजी करण्यात आलं होतं जर दर्पणचा जर विचार केला तर दर्पण जे वृत्तपत्र आहे ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे आणि याचं जे प्रकाशन आहे ते सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी करण्यात आलं होतं तर लक्षात असू द्या पुढचा प्रश्न पहा आणि केसरी व मराठा यांचे पण सांगू टाकतो हे अठराशे मध्ये काढण्यात आलेले वृत्तपत्र आहेत ज्यांची यांची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केलेली आहे मित्रांनो केले तर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते चंदीगड या शहरात आहे तर जयपूरला गुलाबी शहर म्हटलं जातं मुंबईला जे जा आहे ते भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखलं जातं ही नोटडाऊन करून घ्या माहिती पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत तर पृथ्वीवर एकूण सात खंड आहेत ते कोणकोणते तर आशिया आफ्रिका युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका व आर्टिका तर मित्रांनो चौथा प्रश्न राष्ट्रपतीला कोणत्या पद्धतीने पदावरून दूर करण्यात येते तर मित्रांनो राष्ट्रपती जर कायद्यानुसार काम करत नसेल कार्य करत नसेल किंवा कायद्याचा गैरवापर करत असेल तर त्याला राष्ट्रपती पदावरून दूर करण्यात येतं किंवा राष्ट्रपती पदावरून हटविण्यात येतं त्या पद्धतीला जे आहे ते महाभियोगाचा खटला म्हणून ओळखल्या जातं मित्रांनो आणि हे हा जो खटला आहे तो भारतीय संविधानाच्या एकसष्ट कलमानुसारच चालविला जातो आणि सध्याचे जे राष्ट्रपती आहे ते रामनाथ कोविंद हे आहे मित्रांनो लक्षात असू द्या नागार्जुनसागर कोणत्या नदीवर आहे हे धरण जे आहे ते अतिशय प्रमुख धरण आहे जे कृष्णा नदीवर या ठिकाणी बांधण्यात आलं आहे आणि याची जी संकल्पना आहे ते मित्रांनो पंडित नेहरू यांनी टाकलेली आहे किंवा मांडली होती त्या काळामध्ये आणि हे जुन्या धरणापैकी एक धरण आहे आणि या धरण जे आहे ते आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राष्ट्रामध्ये या राष्ट्रांच्या सीमेवर आहे किंवा या राज्यांच्या सीमेवर आहे सॉरी तर गोंड मोरिया व कोल या आदिवासी जमाती आढळणारे राज्य कोणते तर मित्रांनो हे जे आदिवासी जमाती आहेत ते छत्तीसगड या राज्यामध्ये आढळतात आणि लक्षात असू द्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ते मित्रांनो भिल्ल गोंड महादेव कोळी आणि कोलाम या आदिवासी जमाती आढळतात तर जास्तीत जास्त जे गोंड आहे ते मित्रांनो गोंडचा जर विचार केला किंवा गोंड आदिवासी जमाती जे आहे ते गडचिरोली या राज्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतात आणि कोलामचा जर विचार केला किंवा कोलाम आदिवासी जमात जी आहे ती यवतमाळ या राज या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तर लक्षात असू द्या वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आले आहे तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे तर हे कोणत्या कादंबरीतून घेण्यात आलं तर आनंदमठ या कादंबरीतून हे राष्ट्रीय गीत घेण्यात आलेलं आहे मित्रांनो तर याचे लेखक कोण किंवा हे आनंदमठ कादंबरी कोणी लिहिली तर बकीमचंद्र चटर्जी यांची ही कादंबरी आहे मित्रांनो लक्षात असू द्या आणि या कादंबरीतून हे वंदे मातरम गीत घेण्यात आलं होतं गुलामगिरीचे लेखक महात्मा ज्योतिबा फुले आणि कोसलाचे लेखक भालचंद्र नेमाडे हे आपण पाहिलं होतं महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते तर मित्रांनो आता हिवाळा लागलेला आहे किंवा हिवाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि आता सध्याला हिवाळा चालू आहे तर हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की आताचं जे अधिवेशन आहे ज्याला हिवाळी अधिवेशन म्हणून संबोधलं जातं हे कोठे भरते तर लक्षात असू द्या हे जे हिवाळी अधिवेशन आहे ते नागपूर या ठिकाणी भरल्या जातं महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरला ओळखलं जातं हेही तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तर मित्रांनो हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किती तर हा तीन महिन्याचा कालावधी असतो कोणकोणते महिने लक्षात असू द्या नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्याचा जो अधिवेशन आहे तो अधिवेशन विधानभवन नागपूर या ठिकाणी भरल्या जातं आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई हीसुद्धा आहे ही आहे सॉरी पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा कोणी लागू केला तर लॉर्ड कर्जन याने हा कायदा लागू केलेला आहे आणि हा कायदा जो आहे तो याने लागू केलेला आहे मित्रांनो आणि लॉर्ड कर्जनविषयी थोडक्यात माहिती सांगायची असेल तर याने आणखी एक कार्य केलं होतं जे की बार बार परीक्षेला विचारण्यात येतं एकोणीसशे पाचमध्ये याने बंगालची फाळणीसुद्धा केली होती मित्रांनो लक्षात असू द्या तर बंगालची फाळणी कोणी केली किंवा केव्हा केली या प्रश्नांची उत्तरे एकोणीसशे पाच साली केली आणि केव्हा केली कधी केली तर बंगालची फळणी ही लॉर्ड कर्जन यांनी केली लक्षात असू द्या रयतवारी पद्धती सर्वप्रथम कोठे सुरू झाली तर रयतवारी जी पद्धती आहे ती मद्रास प्रांतात सुरू झालेली आहे मित्रांनो आणि ही रयतवारी पद्धती कोणी सुरू केली तर लक्षात असू था द्या थॉमस मनोरो व कॅप्टन रीड या दोघांनी सुरू केलेली आहे कधी सुरू केली तर अठराशे बावीसमध्ये त्यांनी ही पद्धती सुरू केली आणि सर्वप्रथम जी आहे ती मद्रास प्रांतात सुरू केली तर अकरावा प्रश्न खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो रोलट कायदा हा जो आहे तो काळा कायदा म्हणून ओळखला जातो जो की मार्च एकोणीसशे एकोणीसमध्ये लागू करण्यात आला होता तर हा काळा कायदा म्हणून का ओळखण्यात येतो कारण की जे आपले क्रांतिकारक होते त्यांच्या चळवळीवर गदा आणण्यासाठी हा कायदा पास करण्यात आला होता किंवा लागू करण्यात आला होता मार्च एकोणीसशे एकोणीसमध्ये एकुनीश तर पुढचा प्रश्न महात्मा गांधींनी आपली प्रसिद्ध दांडी यात्रा कोठून सुरुवात केली तर दांडीयात्राची थोडक्यात माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे मित्रांनो तर दांडी यात्राची यात्रा जी सुरुवात आहे ती साबरमती आश्रम या ठिकाणाहून सुरू झाली तर हे साबरमती आश्रम कोठे आहे तर अहमदाबाद या ठिकाणी आहे लक्षात असू द्या आणि ही दांडी यात्रा ही पायी यात्रा होती ज्याचं अंतर तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर होतं मित्रांनो लक्षात असू द्या जे महात्मा गांधींनी केव्हा सुरुवात केली तर लक्षात असू द्या ही बारा मार्च एकोणीसशे तीसमध्ये याची सुरुवात झाली आणि याचं एंडिंग किंवा याची एंडिंग जी आहे ती पाच एप्रिल या रोजी झालेली आहे एकोणीसशे तीसमध्येच आणि हा जो चोवीस दिवसाचा कालावधी होता ज्यांनी यात्रा केलेला आहे आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल सेवाग्राम आश्रम आपण पाहिलं होतं जे की वर्धा जिल्ह्यामध्ये सॉरी वर्धा हा जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातच आहे जेथे एकोणीसशे छत्तीसपासून ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत महात्मा गांधींनी निवासस्थान केलं किंवा तेथे निवासी होते तर महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत तर मित्रांनो भारतामधील जो जे बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्यापैकी महाराष्ट्रात जे आहे ते मित्रांनो पाच ज्योतिर्लिंगे आढळतात तर ती कोणकोणती आहेत लक्षात असू द्या भीमाशंकर पुणे हे पुणे या ठिकाणचं पहिलं आहे दुसरं जे आहे ते परळी वैजनाथ जे बीडमध्ये आहे मित्रांनो तिसरं जे आहे ते त्र्यंबकेश्वर ज्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो त्या ठिकाणी नाशिक या जिल्ह्यातील हे जे आहे ते तिसरं आहे आणि चौथं जे आहे ते मित्रांनो ग्रणेश्वर हे कोठे आहे तर औरंगाबाद या ठिकाणी आहे आणि जे पाचवं ज्योतिर्लिंग आहे ते ओंडा नागनाथ या ठिकाणी आहे मित्रांनो आणि भारतात बारा ज्योतिर्लिंग आहेत लक्षात असू द्या संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर संस्कृत कवीचा जो जिल्हा आहे तो नांदेड या जिल्ह्याला म्हटलं जातं मित्रांनो रत्नागिरीचा जा जर विचार केला रत्नागिरीला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे यवतमाळ आपण पाहिलं होतं जे की चुनखडी उत्पादनात जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त साठे आढळतात तर याला पांढरे सोने पिकविणारा जिल्हासुद्धा म्हटलं जातं आणि आपण औरंगाबाद म्हणू सुद्धा पाहिलं होतं की औरंगाबाद जे आहे ते शहर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखलं जातं तसेच लेण्यांचा जिल्हा म्हणजेच अजिंठा व वेरूळ लेण्यांचा जिल्हा म्हणून सुद्धा या जिल्ह्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे मित्रांनो महाराष्ट्रात जिल्हा परिषदेतील किमान सदस्य सभासद संख्या किती किंवा कमीत कमी सभासद संख्या किती महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेतील तर लक्षात असू द्या मित्रांनो हे याचं उत्तर जे आहे ते योग्य उत्तर पन्नास आहे आणि मित्रांनो या प्रश्नावरच मी आणखी एक प्रश्न तुम्हाला सांगतो ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे मित्रांनो तर जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असेल जे महाराष्ट्रातील असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अवश्य कमेंट करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला दाबा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत राहील तर मित्रांनो भेटूयात पुढच्या टी सिरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद